संतचे पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा। तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तुकोबाराय म्हणतात मी संतांचा दास झालो, माझा विश्वास संतांच्या पायावरती आहे। का आहे संतांच्या पायावरती विश्वास? कारण त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी, तेच संत माझं सकल हित करत आहेत, अन्यथा इतर माझं कोणी हित जाणत नाही, मायबाप जाणतात पण करत नाही। संत असे आहेत, अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा, ते संत मला हितापर्यंत नेतात। नव्हे नव्हे एखादा भक्त थकला भागला शिनला, भागलिया मज वहा ती लकडिये, त्यांच्या यांनी जोडे सर्व सुख, ते संत थकल्यानंतर भागल्यानंतर कडेवरती घेतात। वारीला जात असताना बघा, एखादा भक्त थकत असतो, पाय चालत नाही, पण ते संत कडेवरती घेतात, त्याचा विश्वास तुटू देत नाही। तुकोबाराई म्हणतात ज्या संतांनी असा परमार्थ केला, तुका म्हणे शेष सेविना आवडी वचन न मोडी बोलिले ते, त्या संतांचं शेष म्हणजे उचिष्ट। आणि या जगतामध्ये जी ग्रंथ संपत्ती आपण पाहतो ती संतांनी उष्ट केलेली आहे, महाभारती जे नाही व्यासोचिष्ट जगत रे, 18 पुराण 6 शास्त्र 4 वेद असे असंख्य ग्रंथ ज्यांच्या मुखातून निघाले ते संत आहेत। म्हणून अशा संतांचं उचिष्ट मी सेवन करेन, मी त्यांचा दास होईल। तुम्ही बघा, संतांचा जर आपण दास झालो तर काय फायदा होतो? ते संत काय करतात? हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय, येणे साधती हा, ते संत आपल्याला हरिपर्यंत नेतात, ते संत आपल्याला देवापर्यंत नेतात। एका साधकाने प्रश्न केला, तुकोबाराय मी इतर कुणाचा जर दास झालो तर माझा फायदा होणार की नाही? महाराज म्हणतात फायदा होईल की नाही मला माहित नाही, पण 100% नुकसान होण्याची शक्यता आहे। माणसं इतर ठिकाणी दास होण्याचा प्रयत्न करतात, इतके दास होतात की महिन्याला भेटायला जातात, महिन्याला वाऱ्या करतात, म्हणजे मी संतांबद्दल बोलत नाही, महिन्याला म्हणजे कधी कधी सासरवाडीच्याही वाऱ्या घडू शकतात, इतके दास होतात। दास या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळलाय ना? म्हणजे आपण तुमच्या भाषेमध्ये नोकरही म्हणतो त्याला। तुकोबाराय म्हटले मी दास होईल, पण सामान्याचा नाही, मी संतांचा दास होईल। तुकोबाराय ज्या संतांचे दास झाले ते संत आहे तरी कोण? म्हणजे एखादा माणूस दिसायला संतासारखा असेल म्हणजे तो संत असेल असं नाही, एखाद्याने खूप माळा घातल्या म्हणजे तो संत नाही, एखाद्याने जास्तच भगवे कपडे घातले म्हणजे तो संत नाही, एखाद्याने भरपूर पांढरे ड्रायक्लीन केलेले कपडे घातले म्हणजे तोही संत नाही। संत नव्हती जगा मानसा सारिके, संत न होती जगा मानसा सारिके, स्वतःसाठी संत म्हणून घेणारे कमी आहे, पण संत म्हणून ही उपाधी लावून त्याग करणारे फार कमी आहे ना महाराज। संत कोण आहे? संत एकदा नारदांनी भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केला, संतांचा महिमा काय, कसे असतात संत, काय करतात संत, काय करतात संत? भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, मला संत नारद महर्षी मला विचारण्यापेक्षा एक काम करा, त्या कुपाटीवर एक सरडे आहे त्याला जाऊन विचारा। नारद महर्षी आले, भगवंताने सांगितल्याप्रमाणे त्या सरड्याला विचारलं, करे सरड्या अरे संतांचा महिमा काय? नारद महर्षीने विचारल्याबरोबर तो सरड्या गतप्राण झाला, मेला तो। मेल्याच्या नंतर नारद महर्षी परत आले देवाकडे, देवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे गेलो होतो मी त्या सरड्याकडे, म्हटले मग मी त्याला प्रश्न विचारला तो मरून गेला, गतप्राण झाला। काळजी करू नका नारदा, तुमचा प्रश्न काय आहे, संतांचा महिमा काय आहे, काळजी करू नका। त्या झाडावरती एक पोपट बसलेला आहे, जा त्या पोपटाला विचारा, तो सांगेल तुम्हाला। नारद महर्षी आले त्या पोपटाजवळ, त्याला विचारलं, करे पोपटा अरे संतांचा महिमा काय आहे? नारदाने प्रश्न केल्याबरोबर त्या पोपटाने सुद्धा जीव सोडला, गतप्राण झाला तो। नारद महर्षी परत आले, देवा पोपटही मेला। नारदा काळजी करू नका, आताच एका गायीला वासरू झालेला आहे, त्या वासराला जाऊन विचारा तुम्ही संतांचा महिमा काय आहे। नारद महर्षी त्या वासराजवळ आले आणि त्याला प्रश्न विचारला, संतांचा महिमा काय? त्याला प्रश्न विचारल्याबरोबर वासराने सुद्धा त्या ठिकाणी प्राण सोडून दिले, गतप्राण झालं वासरू। नारद महर्षी निराश झाले, देवा सरड्याकडं पाठवलं त्याने सुद्धा प्राण सोडले, मी काय अपशकुनी आहे का?
मी पोपटाकडे गेलो, पोपटाने सुद्धा प्राण सोडले. देवा, मी गाईच्या वासराकडे गेलो, वासराने सुद्धा प्राण सोडले. देवा, मला कोण सांगेल संतांचा महिमा काय आहे म्हणून? देवाने सांगितलं, काळजी करू नका. या नगराच्या राजाला कित्येक वर्षानंतर आता मुलगा झालाय, राजकुवर झालाय. नारदा, जा त्यांना विचारा. संत नारद महर्षी म्हटले, देवा, सरड्या मेला त्याचं कोणी नव्हतं, पोपट मेला त्याचंही कोणी नव्हतं, वासरू मेलं त्याचंही कोणी नव्हतं विचारणार. पण आता राजाच्या मुलाला विचारायला सांगताय, कितीक वर्षानंतर मुलगा झालाय, राजकुवर आहे, आणि त्याला जर मी हा प्रश्न विचारला आणि त्याने जर प्राण सोडले, देवा, राजा मला काही तसं ठेवील का? फासावर देईल, सुळावर देईल. देवा, मी जाणार नाही राजाकडे, नाही जाणार. देवा, देवाने सांगितलं, काळजी करू नका, मागे पुढे उभा. अर्जुन द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्रामध्ये भगवान श्रीकृष्णाला म्हणत होता, देवा, तू म्हणतो यांना बाण मार, कुणाला? कौरवांना मी मारणार नाही. काय काय करिता म्हणा, परीन ऐके नारायणा. देवा, तू म्हणतो हे वैरी आहे, पण हे कौरव माझे वैरी नाहीत. मग हे माझे भाऊ आहेत, हे द्रोणाचार्य, हे भीष्माचार्य, हे माझे गुरुवर्य आहे, बाण मारणार नाही. देवाने सांगितलं, अर्जुना, ही भावाची आणि भावकीची लढाई नाहीये, युद्ध नाहीये. म्हटले, मग हे धर्माचं आणि अधर्माचं युद्ध आहे, उचल बाण, मी आहे बरोबर. कारण सारथी साक्षात भगवान श्रीकृष्ण होते. नारदाला सांगितलं भगवान श्रीकृष्णाने, राजाच्या मुलाला जाऊन विचारा, काळजी करू नका, मी आहे तुमच्या पाठीशी, मी आहे, मी आहे. नारद महर्षी मोठ्या धाडसाने निघाले, मौतीचं सामान घेऊनच निघाले. राजा बोले आणि सामान्याच्या कुत्र्याला नुसतं हाड म्हटलं तरी चालतं, पण राजाच्या कुत्र्याला हाड म्हणायचं नाही, आवा हाडा म्हणावं लागतं. आवा हाडा, तुमच्या लक्षात येत आहे ना? राजा आहे ना, राजा आहे. नारद महर्षी मोठ्या धाडसाने निघाले, आले त्या राजवाड्यामध्ये. एका दिवसाचं बाळ होतं ते, एका दिवसाचं बाळ. धाडस करून नारद महर्षी त्या बाळाजवळ गेले आणि त्या बाळाला विचारलं, हे बाळा, मला माहिती आहे तू नुकताच जन्माला आलेला आहे, पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे, मला देवाने पाठवलं, मला सांग संतांचा महिमा काय असतो. त्या लेकराला विचारलं, बाळा, मला सांग संतांचा महिमा काय असतो. एका दिवसाच्या बाळाने सांगितलं, संत नारद महर्षी, मी काय तुम्हाला संतांचा महिमा सांगावा, मी सरड्या होतो, मी सरड्या होतो, तुमचं दर्शन झालं, गतप्राण झालो, पोपट झाला, माझा पोपट झाला, तुमचं दर्शन झालं, गतप्राण झालो, मी वासरू म्हणून जन्माला आलो, तुमचं दर्शन झालं, गतप्राण झालो, आता या राजवाड्यामध्ये, राजाच्या घरामध्ये राजकुवर म्हणून माझा जन्म झाला, याच्यापेक्षा संतांचा महिमा काय असू शकतो? धन्य धन्य संत संग, धन्य धन्य संत संग, धन्य धन्य संत संग. संत दर्शनी हा लाभ. संतांची संगत करावी, इतरांची करू नये. संत आणि सज्जन हे सहज भेटत नाही, दुर्जन पावला पावलावर भेटत असतात. एखाद्या दुर्जनाला जर तुम्ही म्हटलं ना, या बैठकीतून उठून जायचं काय घेशील, तरी ते म्हणतो इथंच बसन. मूर्खस्य गात्राने वर्धन्ति किंतु तेषां ज्ञानं न वर्धन्ति.
संत सहज भेटत नाही, सज्जन सहज भेटत नाही, दुर्जन पावला पावलावर भेटत असतात. तरुण मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत, मी सांगेल पोरांना, संगत करत असताना चांगल्या मित्राची संगत असावी, सज्जनाची संगत असावी. मित्र श्रीमंत नसला तरी चालेल, पण मित्राकडे विचाराची श्रीमंती असावी. मित्र भगवान श्रीकृष्णासारखा असावा, द्वारकाधीश आहे, द्वारकेचा राजा आहे, गर्व नाही आहे. मित्र सुदामजीसारखा असावा. 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये आहे, पण त्या गरिबीची लाज वाटत नाही. मित्र मळका असला तरी चालेल, पण मित्र जळका नसावा. मित्र मळका असला तरी चालेल, पण मित्र जळका नसावा. मूर्खस्य गात्राणि वर्धन्ति. किती मूर्खाची संगत केल्याच्या नंतर अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे? किती मूर्ख एकत्र आल्याच्या नंतर चांगला कार्यक्रम होणार आहे? ज्ञानम न वर्धन्ति. मूर्ख माणसं दिसायला जरी माणसासारखे असले, पण ते मूर्ख आहेत. एक मूर्ख गावाला त्रास द्यायचं, गावात इतका मूर्खपणा करायचा की सगळं गाव त्याला मूर्ख म्हणायचं. गावाला इतका त्रास द्यायचा की सगळं गाव त्याला मूर्ख म्हणायचं. एकदा ते शेजारच्या गावात गेलं, आणि झरा माहिती, पाण्याचा झरा असतो पूर्वीच्या काळामध्ये, तो झरा असायचा उन्हाळ्यामध्ये. काही महिला त्या झऱ्याकडे पाण्यासाठी आल्या. हे गावाला त्रास दिलेलं हे मूर्ख या गावामध्ये आलं, आणि त्या पिण्याच्या पाण्याच्या झऱ्यामध्ये बुटासहित पाय सोडून बसलं. त्या महिला आल्या, त्यातली एक जरा होती ॲडव्हान्स, हे मूर्ख होतं तिथं बसलेलं. ती महिला म्हटली, काय मूर्ख माणूस आहे, किती मूर्ख आहे, याला कळत नाही का पिण्याचं पाणी आहे? सगळं गाव या झऱ्यातून पाणी पितं, आणि हे बुटासहित पाय सोडून बसलंय. ते मूर्ख काय म्हटलं माहितीये का? मावशी बाकी सगळं जाऊ द्या, पण तुम्हाला माझं नाव कोणी सांगितलं म्हटलं? बाकी तुमचं सगळं मरू द्या म्हटलं, पाण्याचं मरू द्या, मी बुटही काढून घेतो, पायही काढून घेतो, पण माझं नाव तुम्हाला कोणी सांगितलं? मूर्खस्य गात्राणि वर्धन्ति. किती मूर्ख एकत्र आल्याच्या नंतर गावाचा विकास करणार आहे. एक डॉक्टर अमेरिकेवरून शिकून आला, एड्याचा डॉक्टर, गावात आला, लोकांना विचारलं, तुमच्या गावात कोणी एडे आहे की? लोक म्हटले, कोणी नाही, पण 4-5 जण आहेत की त्यांचे लग्न होत नाही, ती एड्यासारखे करतात. असे बरेच सापडतील, पण 4-5 जण जरा आहे, म्हणजे ते सप्ताहाला आले तरी शांत बसत नाही. एवढी चुळबुळ 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 चालू असते त्यांची. 4-5 जण आहेत म्हटले डॉक्टर साहेब, त्यांना घेऊन जाऊन हुशार करा. डॉक्टरने विचारलं, नेमकं करतात का हे, आजार कोणता यांना? एक जण शहाणा माणूस म्हटलं, काही नाही, यांचे लग्न होत नाही. गावात जर एखाद्या लेकराचं लग्न झालं आणि त्याची जर वरात निघाली, तर त्या वरातीमध्ये हे डान्स करतात. डॉक्टर म्हटले, मग करू द्या ना डान्स, सामान्य लेकर सुद्धा करतात. त्या माणसाने सांगितलं, हा सामान्य डान्स करत नाहीये. चौघ जण म्हटले, मग हे नागिन डान्स करतात. म्हटले, करू द्या, नागिन डान्स करतात तर करू द्या. म्हटले, ही नागिन कोणाच्या घरात घुसेल? सांगता येत नाही. म्हटले, डॉक्टर साहेब, यांना शहाणा करून आला. डॉक्टरनी नेलं त्या चौघांना, 6 महिने ट्रीटमेंट केली. 6 महिन्यानंतर हॉस्पिटलमध्ये डीजे लावला. डॉक्टरला बघायचं होतं यातले येडे किती शहाणे झाले. जसा डीजे लावला, जसं गाणं लागलं, त्यातले 3 जण उठले, नाचायला लागले. नाचायला म्हणजे नागिन खेळायला लागले ते हॉस्पिटलमध्येच. डॉक्टर निराश झाले. पाठीमागं पाहिलं तर एक येडं बसलेलं होतं मांडी घालून. आता मात्र आनंद वाटला डॉक्टरला, नाही 3 सुधारले काही हरकत नाही, पण एका येड्याला जरी फरक पडला तर मी डॉक्टर झालोय, सक्सेस झालं तो म्हटला. डॉक्टर ते येड्याजवळ आला आणि त्याला म्हटलं, घरी त्याच्या पाठीवरून हात फिरवला, म्हटला, बाकीचे 3 जण नाही सुधारले काही हरकत नाही, नाचतायत तर नाचू दे त्यांना, पण तुला नाही ना नाचू वाटत. ते मांडी घालून बसलेलं येडं काय म्हटलं माहितीये का? डॉक्टर साहेब, मी सुधारलो. म्हटले, मग तुम्हाला येड लागलं, कारण हा डीजे, ही वरात काही सामान्य नाही आहे. म्हटले, मग ही माझ्या लग्नाची वरात आहे, ती 3 जण नाचतात तर नाचू द्या, पण या वरातीचा मी नवरदेव म्हणून मांडी घालून बसलो. म्हटलं, पाठीमागे मी कसा नाचू म्हटलं त्या वरातीत? किती मूर्ख एकत्र आल्याच्या नंतर चांगलं काम करणारे नाही. सज्जनाची संगत करावी. संतन के संग लागरे, किस्मत जगेगी
लागले तेरी अच्छी बनेगी। संतांच्या संगतीमध्ये बिघडलेले सुद्धा चांगले होतात बर का, बिघडलेले म्हणजे आळंदीला जेव्हा संस्थेमध्ये लेकर येतात ते काही लईच साधू संत येत नाही महाराज, लोक म्हणतात ते गावाला त्रास देते घराला तुमच्याच्याने झालं तर बघा, आणि तिथं आल्याच्या नंतर मग महाराज मग काही लाखो लोक दर्शन घेतात, संत दर्शनी हा लाभ आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये दगडाचे देव होताना मी पाहिलेत महाराज, संत दर्शनाचा हा लाभ आहे म्हणून त्या संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा माझा विश्वास त्या संतांच्या पायावरती आहे, अन्यथा या जगामध्ये विश्वास ठेवायला लायक पात्र असं एकही ठिकाण राहिलेलं नाही, ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवतो तेच माणसं आपला विश्वासघात करतात असं आपण जीवनामध्ये पाहतो, घडलेल्या परिस्थिती आपण पाहतो की कितीतरी विश्वास ठेवणारे माणसं पुढं जाऊन तेच त्यांचा विश्वासघात करतात, पण संत तसे नाहीत, त्याची माझी हित ते संत ज्यांचा मी दास झालो, दास कुणाचा भाव, संत ज्यांचं चरणही चांगलं आहे ना आचरणही चांगलं आहे, काहींचे नुसते चरण चांगले आचरणाचा पत्ता नाही मग त्यांचे दास हो नये, कधी कधी कुणाचं किती दास व्हाव काहींना कळत नाही, एक जण तर सासरवाडीला गेलं महिनाभर राहिलं, महिनाभर म्हणजे काही कायमचेच राहते तो विषय वेगळा आहे, पण एक जण महिनाभर जाऊन राहिलं, इकडं आई वडिलाला वाटलं मिळलं का काय, फोनची व्यवस्था नव्हती व्हिडिओ कॉलची व्यवस्था नव्हते, बापाने एका शिकलेल्या पोराकडून पत्र लिहून घेतलं, लांबचं सासरवाडीचं गाव होतं त्याला पत्र पाठवलं, ते महिना झालं तिकडंच बसलं, बापाचं पत्र आल्याच्या नंतर ते पत्र त्या मुलाच्या हातामध्ये म्हणजे त्या गावच्या जावायच्या हातामध्ये ते पत्र गेलं, जावायच्या हातामध्ये पत्र गेल्याच्या नंतर पत्र कुठून आलं पत्र कुठून आलं चौकशी केली म्हटले जावायच्या बापाने पत्र पाठवलं, जावायच्या बापाने पत्र पाठवलं, जसं जावायच्या हातामध्ये ते पत्र गेलं जावाई मोठ्या मोठ्याने रडू लागला, मोठ्याने टाहो फोडला जावायाने रडू लागला, आता जावाई रडायला लागल्याच्या नंतर सासूला आमंत्रण द्यावं लागतं का, सासू म्हटले आमच्या जावाई एरवी डोळ्यात पाणी आणत नाही, एवढं लग्न झालं पण जावाई रडला नाही, आमचा जावाई एरवी डोळ्यामध्ये पाणी आणत नाही, नक्की काहीतरी तिकडं झालं असेल, जावायचं कोणीतरी गचकलं म्हणून जावाई रडतो, जावाई म्हणून रडतो म्हणल्यानंतर सासूबाई रडायला लागली, आता सासूबाई रडायला लागल्याच्या नंतर त्यांचे मालक त्यांचं दुय्यम प्रेम होतं, ते म्हटले माझी पत्नीलाही निवारे म्हटली एरवी रडत नाही एरवी रडत नाही पण नक्की जावायचं कोणीतरी गेलं म्हणून माझी पत्नी रडते, ती रडायला लागली म्हणून हे रडायला लागलं, हे रडायला लागलं म्हणून शेजारचे दोघं जण त्यांना रडू लागले, आणखी दोन चार बायका आल्या त्याही रडू लागल्या, पत्नी रडू लागली सासू रडू लागली सासरा हे सगळं कुटुंब रडायला लागलं, पण एक महिला आली हो ती जरा शिकलेली होती, ती तिथं आली विचारलं का हो नेमकं जावाई कशासाठी रडतोय, सासूबाईला विचारलं तुम्ही का रडतायत, सासूबाई म्हटली काय नाही माझा जावाई रडतो म्हणून मी रडतो, सासऱ्याला विचारलं तुम्ही का रडताय म्हटले काय नाही माझी पत्नी रडायला लागली म्हणून मी रडायला लागलो, मग जावायलाच विचारलं तुम्ही का रडायला लागले, जावाई म्हटले काय नाही एक तास झालंय पत्र हातामध्ये पण मला वाचताच येत नाही म्हटले, तुमच्या लक्षात येत आहे ना मला वाचताच येत नाही म्हणून मी रडायला लागलो, मग अशाही ठिकाणी दास होऊन आपलं आयुष्य खराब करण्यापेक्षा संतांचं दास व्हा कल्याण होईल तुमचं, हा संत स्वतःसाठी नाही तर जग हितासाठी लढत असतात, राष्ट्रसंत भगवान बाबा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ज्ञात आहे समाजासाठी दराखोऱ्यामध्ये आपला घोडा घेऊन या समाज कल्याणासाठी जग हितासाठी धर्माचा प्रचार आणि प्रसार करत होते राष्ट्रसंत भगवान बाबा, बरं त्यांना विरोध झाला नाही का महाराज, भरपूर विरोध झाला हो, स्वतःला संत म्हणून घेता स्वतःला योगी म्हणून घेता राष्ट्रसंत भगवान बाबांच्या गादीवर सुद्धा राष्ट्रसंत भगवान बाबा योगी होते तपी होते जपी होते मुनी होते, समाजासाठी समाज हितासाठी समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारे संत होते राष्ट्रसंत भगवान बाबा, पण ज्यावेळेस एखाद्या महापुरुषाला काही केलं अडवलं जात नाही तर त्याची बदनामी केली जाते, त्याला कलंकित करण्याचा काही द्रोही लोक प्रयत्न करत असतात, असंच राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जीवनामध्ये घडल्या गेलं, त्यांच्या अंथरुणावरती एका बाईची चोळी टाकली, शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी ज्यांचं जीवन चरित्र सुद्धा शुद्ध आहेत त्यांच्या अंथरुणावरती चोळी टाकली आणि त्या कलंकित लोकांनी सांगितलं काय स्वतःला संत म्हणून घेता,
तुमच्या अंथरुणावरती बाईची चोळी आली कुठून? ऐका ना सज्जना हो, भगवान बाबा सामान्य नव्हते, सामान्य नव्हते, संतच होते. विचार केला, ज्या गोष्टीमुळे माझ्या परमार्थिक जीवनाला कलंक लागतोय, ती गोष्ट जर माझ्या जीवनातून मी नाहीशी केली तर काय हरकत आहे का? भगवान बाबाने ज्या गोष्टीमुळे कलंक लागल्या जातो ती गोष्ट नाहीशी करून टाकली, कापून टाकली. कापल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी रक्त सांडल्या गेलं, तुळशी उगवल्या रक्त सांडले दे, साठी जगावं लागतं. या निमित्ताने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आठवण होते. 10-11 वर्ष झाले जाऊन, 11 वर्ष झाले, 11 वर्ष झाले, पण 11 वर्ष झाल्यासारखं वाटत नाही. आजही नव्याने तितकीच आठवण होते. प्रत्येक दिवशी असं म्हणावं वाटतं ताटे साहेब की मुंडे साहेब असते तर, आज मुंडे साहेब असते तर काय झालं असतं, आज मुंडे साहेब असते तर किती बरं झालं असतं, ही नव्याने आठवण होते. कारण कार येत असे तुका म्हणे एका मरणीची सरे. जेव्हा 1995 साली मुंडे साहेब हे गृहमंत्री होते, आठवलं म्हणून सांगून जाईल, तेव्हा दाऊद इब्राहिमना त्याला पळून लावलं होतं, दाऊदला. आणि मग एकदा त्या सभागृहामध्ये भुजबळ साहेब, मला वाटतंय विरोधी पक्षनेता होते, मलाही आठवत नाही, माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं. भुजबळ साहेब हे विरोधी पक्षनेता होते आणि त्या दिवशी सभागृहामध्ये भुजबळ साहेबांनी अनेक प्रश्न विचारले होते, कदाचित सानप साहेबांनाही माझ्यापेक्षा जास्त माहीत असेल. आणि त्या दिवशी सभागृहामध्ये मुंडे साहेब थोडेसे लेट आले. भुजबळ साहेब प्रश्न विचारतच होते, त्या सभागृहाच्या बाहेरूनच मुंडे साहेबांनी आवाज दिला, थांबा भुजबळ साहेब, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी देतो. हातामध्ये कागद होता, तो कागद एका बेंचवरती टेबलावरती ठेवला आणि मुंडे साहेबांनी सर्व उत्तरं दिली. सभागृह जेव्हा मोडल्या गेलं तर सगळे मंत्री, सगळे पुढारी सभागृहातून बाहेर आले. आणि बाहेर आल्याच्या नंतर भुजबळ साहेब तिथं थांबलेले होते. मला सांगतानाही खूप कौतुक वाटतं. भुजबळ साहेब त्या ठिकाणी थांबले होते. भुजबळ साहेब याच्यासाठी थांबले होते की मुंडे साहेबांना बरेचसे प्रश्न माहीत नव्हते, तरी सुद्धा त्या प्रश्नाची उत्तरं मुंडे साहेबांनी मला दिली. तर नेमकं त्या कागदामध्ये ते प्रश्न लिहिले होते का, असा प्रश्न भुजबळ साहेबांना पडला. जो कागद मुंडे साहेबांच्या हातामध्ये होता, त्या कागदामध्ये सगळे प्रश्न लिहिले होते का? म्हणून सगळे गेल्याच्या नंतर भुजबळ साहेबांनी तो बेंचवरचा कागद उचलला आणि हातामध्ये घेतला, कागद समोरून पाहिला, कागद कोरा होता. कागद समोरून पाहिला, कोराच होता. कागदाला पलटी मारली, मागची बाजू पाहिली, कागद कोराच होता. मुंडे साहेबांचा कोरा कागद विरोधकांच्या काळजामध्ये धडकी भरवणारा होता. किती आले न किती गेले लोकनेते, फक्त मुंडे साहेब होऊन गेले. मानवी जीवन असं असावं, संतांचं सज्जनाचं जीवन तसंच आहे. म्हणून तुकोबा राय म्हणतात, तेची तेच माझं हित करतात, अभंगाचं दुसरं चरण.
ती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तेची चकाराने अन्याची आवृत्ती होते तेची करीती अन्यथा दुसरी न करती दुसरं हित जाणत नाही करत नाही ज्याचं त्याला पडले प्रत्येकाला पण तेची हित करती संत माझे हित ते करावे देवाचे चिंतन तेची करीती संत हित माझे ते हित करतात संत माझे हे मुख खऱ्या अर्थाने आपल्याला चिंतन करण्यासाठी दिले नामचिंतन करण्यासाठी दिले पण लोक मुखाचा गैरवापर करतात एकदा बसमध्ये प्रवास करत होते मी एक बाबा शेजारी बसले 5 मिनिटाने बाबाने खिशातून एक बिडी काढली बिडी माहिती आहे तुम्हाला बिडी माहिती आहे का आम्ही आंधळे आणि तुम्ही बहिरे नाहीत ना हे पाठ झाले का तुमच्या बाबाने खिशातून एक बिडी काढली आणि बिडी काढल्यानंतर बसमध्ये प्रवास पहिल्या कसल्या गाड्या आता अशी सगळी तुमची कृपा आहे उत्तराखंडमध्ये जर तुम्ही गेलात तर जे साधू आहेत त्यांच्या भक्ताकडं सुद्धा 10-10 गाड्या आहेत आमची एखादी ट्विलर एखाद्या कलाकाराकडे दिसली का असं डोळ्यात असं अंजन गेल्यासारखं खुपत आहे काहींच्या डोळ्यात अरे घेऊ दे ना बाबा रात्रंदिवस प्रवास करावा लागतो रस्त्यावर आमचं जीवन आहे बसमध्ये प्रवास होता काही हलाकीचे दिवस होते बाबाने बिडी काढली 5 मिनिटानंतर ओढायला सुरुवात केली बाबा बिडी ओढत होते मी बाबाकडं पाहत होते 10 मिनिटं झाले बिडी ओढून तरी बाबा धूर बाहेर काढायला तयारच नाही 10 मिनिटानंतर बाबाने नाकातून धूर बाहेर काढला कोण कुठून धूर बाहेर काढेल सांगता येत नाही कला आहे शेवटी म्हटलं बाबा बिडी बंद करा म्हटलं सगळ्यांना त्रास होतोय कोणते तरी एक नग होते ते म्हणजे नाकाने दूध प्यायचे कला आहे शेवटी प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या कला आहेत कलाने नटलेले आहेत काही काही माणसं असे हां आणि मग ते 10 मिनिटानंतर नाकातून धूर बाहेर आला मी म्हटलं बाबा बंद करावं बिडी बिडी पिणं काही चांगलं नाही तुमच्या बिडीमुळं सगळ्यांना त्रास होतो म्हटलं गाडीमध्ये बाबा म्हटले तुम्ही कोण म्हटलं महाराज आहेत मग तर शांत झाला बाबा ते म्हटले मग बिडीचं शास्त्र तुम्हाला सांगतो म्हटले बिडीचं एक शास्त्र आहे बिडी ओढण्याचा एक फायदा आहे धूम्रपान करण्याचा सुद्धा एक फायदा आहे पण तुम्हा महाराज लोकांना माहीत नाही पण मी चला सांगतो कधी कधी आम्हाला शास्त्र सांगतात लोक हां म्हणजे आमचे 12-13 वर्ष सगळे पाण्यात गेले आळंदीमध्ये कोण काही विचारेल सांगता येत नाही एकदा आता पुणे जिल्ह्यामध्ये दशक्रियाचे कार्यक्रम असतात या दशक्रियाविधी मी करायचे आता बंद केले ते कार्यक्रम एका गावामध्ये अगदी तुम्हाला नावही सांगते लोहगावमध्ये गेले मी दशक्रियाच्या प्रवचनासाठी आणि एक बाबा असे पुस्तक घेऊन बसले होते हो एक 10 रुपयाचे एक पुस्तक असतं पण का म्हणून माहिती आहे तुम्हाला रेल्वेमध्ये बसमध्ये प्रवास करताना ते लोक विकतात ते 10 रुपयाला पुस्तक पण का म्हणजे अनेक प्रश्न आहे त्याच्यामध्ये ते पुस्तक घेऊन ते दशक्रियाला आले होते ते बाबा बसले आमच्या कार्यकर्त्याने मला अगोदरच सांगितलं ते जे दिसतंय ना पुढं ते येड आहे त्याला डोकं लावायचं नाही पण ते कार्यक्रम झाल्याच्या नंतर आलंच ते माणूस माझ्याकडे आला आणि आल्याच्या नंतर ते पुस्तक काढलं आणि म्हटले ताई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे त्या कार्यकर्त्याने मला सांगितलं तो कोणताच मारा सोडला नाही याने प्रत्येकाला प्रश्न विचारतो आणि मला प्रश्न विचारला बरं का घडलेला मला पहिलाच प्रश्न विचारला त्या पुस्तकातला ताई बायका कपाळावर कुंकू का लावतात तुम्ही बघा ते पुस्तक बायका कपाळावरती कुंकू का लावतात आता मी त्याचा प्रश्न त्याचा माइंड सगळ्याचा अभ्यास केला आणि मी म्हटलं काय नाही बाबा काळजी करू नका या काळजीमुळे तुमची तब्येत खराब व्हायला लागली बाया याच्यासाठीच कपाळावरती कुंकू लावतात कपाळ रिकामं राहू नये म्हणून कपाळ रिकामं राहू नये म्हणून कुंकू लावतात तुम्ही याची काळजी करू नका ते बाबा म्हटले महाराज तुम्ही महाराज दिसताय म्हणून बिडीचं शास्त्र सांगतो बिडीचं बिडी लक्षात येईल तुमच्या बिडी ओढणं हे फायद्याचं लक्षण आहे धूम्रपानम शतगोदानम धूम्रपानम शतगोदानम एकेक झुरका गंगा स्नानम टाकडम तुकडम महत पुण्यम एक बिडी कन्यादानम म्हटला हे शास्त्र समजायला सुद्धा शास्त्र समजलं पाहिजे बरं का धूम्रपानम शतगोदानम धूम्रपान जर केलं तर 100 गाई दान दिल्याचं पुण्य मिळतंय टाकडम तुकडम महत पुण्यम लॉकडाऊनमध्ये टाकून दिलेले तुकडे ताकडे सुद्धा ओढावे लागले पुण्याची गणना कोण करी सप्ताहाला कोणी वर्ग निधी येत नाही हो एक बिडी दान दिली म्हटलं कन्यादानम धूम्रपानम शतगोदानम
मुख आपल्याला धूम्रपान करण्यासाठी दिलं नाही हो, मुख चांगलं बोलण्यासाठी दिले. तैसे सा चनी मवाळ मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. मधुरा वाणी वाणी करायचंय, तुमची सगळी टीम लागणार आहे बर का. वाणी मधुर असेल, गुणगान गायलं जात बर का ते माणूस गेल्यानंतर. नाही तर माणूस दिसायला सुंदर असू द्या, माणूस दिसायला सुंदर असू द्या, श्रीमंत असू द्या, किती चांगला असू द्या, पण वाणी चांगली नसेल तर. एखादा नवरा पत्नीचं वर्णन करत असतो, आमची एक नंबर आहे, मोठ्या बापाची आहे, स्वयंपाक एक नंबर, तिची चपाती पोळी म्हणजे होटावर टाकल्याबरोबर विरघळते, इतकी चांगली आहे, सगळं चांगलं आहे, दिसायला सुंदर आहे, आज्ञाधारक आहे, सगळं आहे, पण एकदा का बिघडली तर अवघड आहे, मग तोंडात फटकळे म्हणतो. वाणी तैसे साच आणि मवाळ, वाणी कशासाठी दिली आहे? धूम्रपान करण्यासाठी दिली आहे, तरुण पोर आहेत व्यसनाधीन जाण्यासाठी दिली आहे, कशासाठी दिली आहे? तरुण मुलं आहेत, पर कालच आम्ही ठाण्याला कीर्तनाला जात असताना अगदी 8वी 9वीचे दोन मुलं रोडला उभे होते हो, कडेला, रोडच्या कडेला, एकाच्या हातामध्ये सिगारेट होतं आणि दुसरं त्याला काडी लावत होतं. माफ करून सांगते, मायबापांचे कुठंतरी संस्कार कमी पडतात, मुलं व्यसनाधीन जातात. बरं, किती प्यावी किती घ्यावी हेही त्यांना कळत नाही. एक जण तर 12:30 रात्री घेऊन आलं, एवढा दारू पिलं की त्याला काय बोलावं हेही कळाना, ते पत्नीवर इम्प्रेशन टाकू लागलं. कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असते, माणूस कितीही मिशीला ताव मारणारा असला तरी पत्नीवर इम्प्रेशन टाकू नये, तेवढी जागा तरी सोडली पाहिजे, तिला सगळ्या खानाखुणा माहीत असतात. 12:30 आला, पिऊन आला, पत्नीवर इम्प्रेशन टाकू लागला, हे बघ गड्या, मी जर सरपंच झालो गाव बदलून टाकेल, मी आमदार झालो तालुका बदलून टाकेल, मी खासदार झालो जिल्हा बदलून टाकेल, मी मंत्री झालो राज्य बदलून टाकेल. पत्नी हुशार होती, ती म्हटली पॅन्ट म्हणून माझा परकर घातलाय तो पहिला बदला म्हटली. बाकी सगळं आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप. व्यसनाधीन जाण्यासाठी दिला नाही अनर्देह. मुख कशासाठी दिलंय? जाम पर जाम पिने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, अरे सुबह पियोगी शाम को उतर जाएगी, लेकिन हरि नाम का प्याला एक बार तो पीके देख, तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी. एकदा कधीतरी नामचिंतन करून पहा. जगतामध्ये एखादी वस्तू सुंदर पाहिली माणसं वस्तूच्या प्रेमात पडतात, एखादी व्यक्ती सुंदर पाहिली व्यक्तीच्याही प्रेमात पडतात. हे विश्व ज्याने सुंदर बनवलं तो किती सुंदर असेल. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, एक तो तेरे होठ पतले दूसरा लाली लगी, तीसरा तेरा मुस्कुराना, दिल दीवाना हो गया.
खरे वैष्णव जे असतात ना, दिवाळी कधी आहे, दसरा कधी आहे, आपल्या सप्ताहाची तारीख किती आहे? नींद नाही रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाई, श्याम नाही रे, श्याम नाही रे, पल पल जाए धीन धीन जाए, पल पल जाए धीन धीन जाए, कैसे करू मैं हाय, नींद नाही रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाई, श्याम नाही रे, श्याम नाही रे। गोपाळ श्रीकृष्णाचं तर सगुण रूप पाहिलं, माणसं प्रेमात पडतात। यशोदेच्या समोर जेव्हा देव रडायला लागले ना, यशोदाने सुद्धा विनंती केली, देवा रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते न पाणी करण्यामध्ये आनंद आहे महाराज, तो सांभाळतो ना आपल्याला। रुतला पायी काटा याड वाटा, नंदाचा कारटा होता जोडीला, होता जोडीला, म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला, म्हणून मी आले गोडीला, कसा गोड बोलो वाटा, नंदाचा कारटा होता जोडीला। तेची माझी हित करी ती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, तेच सकल संत माझं हित करतात, जेणेकरून ह्या भगवंताची कृपा माझ्यावर होईल। या वाणीने नाही भजन केलं याचं दुःख नाही, पण वाणी कुठं काय बडबड करेल त्याचं दुःख आहे, फार मोठं दुःख आहे। एका गरीब माणसाला 200 रुपयाची गरज लागली, सावकाराकडं मागणी केली, सावकार दिवाळी झाल्याच्या नंतर तुमचे 200 रुपये फेडून टाकतो, पण मला 200 रुपये द्या, लक्ष देऊन ऐका, मला सिद्धांत सांगायचा आहे। सावकाराने सांगितलं, माझ्या खिशामध्ये 200 रुपये नाहीत, उद्या सकाळी एखाद्या लेकराला पाठव, 200 रुपये देतो। त्या गरीब माणसाने त्या सावकाराकडं आपला लहाना मुलगा पाठवला, आणि मुलगा पाठवल्याच्या नंतर जो मुलगा आला सावकाराच्या घरी, श्रीमंत माणसाच्या घरी, गरीबाच्या घरी दिवाळीलाच दिवाळी होते, पण श्रीमंताच्या घरी रोज दिवाळी असते। गरीबाचं लेकरू त्या सावकाराच्या घरी आलं, आल्याच्या नंतर सावकार दिसले नाही, सावकारीण बाई होत्या खाली। त्या बाईला विचारलं, मावशी म्हटले काय, सावकार दिसत नाही, कुठं गेलेत? सावकारीण म्हटली, ते वरच्या तळावर बसलेत, वरच्या माडीवर। ते लेकरू आलं त्या जिन्यातून माडीवर, सावकार होते, सावकार म्हटले काय, माझ्या बापाने 200 रुपये सांगितलेत, दिवाळीनंतर देऊन टाकतो म्हणे। सावकार 200 रुपये कपाटातून काढून देतच होता। हे पोरगं फार विचित्र होतं, अलीकडचे लेकरं फार विचित्र आहे हो। बापाच्या हातातून मोबाईल घेतात, लॉक काढून देतात, आणि बापाला म्हणतात तुम्हाला काहीच कळत नाही, याला जन्माला घातलं, हे काही कमी कळालं का त्याला? याला जन्माला घालून चूक केली का? लेकर फार विचित्र आहे। वरती माडीवर आलं ते लेकरू, सावकार 200 रुपये देतच होता, ते पोरग मोठ्या मोठ्याने हसायला लागलं। सावकाराने विचारलं, करे का हसतो? ते पोरग म्हटलं, नाही सावकार, मी का हसतो हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला राग येईल। आणि असं जर आपण एखाद्या माणसाला म्हटलं तुम्हाला राग येईल मी सांगत नाही, तर ते म्हणतं, नाही मला राग येत नाही,
मी लय शांती ब्रह्म आहे, सांग तुला काय सांगायचंय. पोरग म्हटलं नाही सावकार मी का हसतो हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला काय होईल, राग येईल, मी नाही सांगत. सावकाराने 200 रुपये हातात घेतले आणि म्हटलं हे बघ जोपर्यंत तू सांगत नाही 200 रुपये देणार नाही, नाही मला राग येत, सांग काय झालं. पोरग विचित्रच होत. पोरग म्हटलं सावकार मी आता तुमच्या जिन्यातून वरती आलो. म्हटले मग तुमचा जिना असा एवढा एवढाच 1-1.5 फुटाचा, तुम्ही या माडीवर येऊन बसता, इथंच जर तुम्ही मेलात, जर माडीवरच जर तुम्ही मेलात तुमची एवढी मोठी ढेरी 2 फुटाची, तुम्हाला खाली कसं न्यायचं म्हणून मी हसत होतो. आता कामासाठी वेगळा आला होता, हसत वेगळा होता. आता सावकाराने 200 रुपये दिले असतील का, किती दयाळू असेल शांती ब्रह्म असेल तरी सुद्धा. नाही, सावकाराने त्याच्या कानाखाली टाकली, त्याला मरण नाही एवढ्यान ते. कोंडून टाकलं त्या पोराला. माझा मुलगा काय येत नाही म्हणून त्या गरीब माणसाने दुसऱ्या मुलाला पाठवलं. दुसरा मुलगा आला, आल्याच्या नंतर सावकाराला विचारलं सावकार अहो 200 रुपयासाठी 2-2 माणसं लागतात का हो, माझा भाऊ आला होता ना, का दिले नाही 200 रुपये. सावकार म्हटला किती मूर्ख भाऊ आहे तुझा, काय झालं काय झालं म्हणजे जिन्यातून वरती आला आणि मला हसायला लागला, 200 रुपये देतच होतो मी, मला हसायला लागला, मी विचारलं का हसतो, तो म्हटला सावकार तुमचा जिना एवढा एवढा तुमची ढेरी एवढी मोठी तुम्हाला खाली कसं न्यायचं मेल्यावर. हे आल्याला त्याचा काही मावस भाऊ नव्हता, सक्का भाऊ होता. तो म्हटला सावकार तुम्ही मेल्याच्या नंतर फक्त ढेरीचा प्रश्न होता ना सावकार, तुमची ढेरी कापून मी तुम्हाला खाली नेला असताना सावकार कशाला मारायचं, म्हटलं कशाला एवढा पुटाणा करायचा सावकार. याला सुद्धा मारलं, यालाही कोंडून टाकलं, दोन्ही येत नाही म्हणून तिसरा मोठा आला. सावकार 200 रुपयासाठी एवढा वेळ लागतो का सावकार, गरीब असलो तरी देणार होतो ना सावकार तुमचे पैसे परत. 2 भाऊ आले तरी 200 रुपये देत नाही सावकार तुम्ही, काय झालं माझे भाऊ कुठं गेले. सावकार म्हटलं काय मूर्ख भाऊ आहेत, हा किती मूर्ख आहेत, त्यांना काही कळतं का नाही. एक आला हसायला लागला, मी विचारलं का असतो, तर म्हटलं तुमचा जिना एवढा एवढा तुमची ढेरी एवढी मोठी तुम्ही मेल्याच्या नंतर माडीवरून खाली कसं न्यायचं, आणि दुसरा म्हटलं तुमची ढेरी कापून तुम्हाला खाली नेऊ. हाही त्यांचा सक्का भाऊ होता सक्का. हा म्हटला सावकार तुमचा आणि ढेरीचा आणि माडीचाच प्रश्न होता ना, माडी सगट काडी लावली असती ना म्हटलं तुम्हाला, तुमच्या लक्षात येत आहे का, इथं ते करावे देवाचे चिंतन, आनंद वाचाळ भरळ ती भरळ तया कैसा गोपाळ पावे हरी. माझ्या तुकोबराईचं जीवन देवासाठी अर्पण आहे. जिजाबाई भांडतायत तुकोबराई भजन सोडत नाही, किती भजन करताय तुकोबराई. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, भांडू लागल्या. इथं जर कोणी जिजाबाई नावाचं असेल तर त्यांना महिलांना प्रश्न पडला असेल. हर इतके मोठे टाकले थोडस प्रॉब्लेम असेल, पण काही नाही, आपण अगदी 10-15 मिनिटं घेणार आहे, नाही का ताटे साहेब. जिजाबाई भांडू लागल्या, भांडू नका, आत्ताच 10 मिनिटं घेते फक्त, कारण मला यायला वेळ झाला, 9:30 कार्यक्रम सुरू झाला. परत आमचे ताटे साहेब तुम्ही नाराज व्हायचे आणि म्हणायचे कीर्तनकाराचा काय अभ्यास नव्हता का, का टीका करायला काय लागते, तुमचे हात धरू शकतो आम्ही, तोंड थोडीच धरणार आहे. जिजाबाई भांडू लागल्या, प्रश्न पडला असेल त्याही जिजाबाई भांडत होत्या का, पण त्या जिजाबाईचं हे शाब्दिक भांडण असायचं. ही जिजाबाई जर भांडायला लागली कुकर मिक्सर काय फेकून मारेल त्याची गॅरंटीच नाही. दिवसभर उपाशी गावात फिरतो पण घरी येत नाही पहिलवान. ते म्हणतं आपल्या कोणी नादी लागत नाही पण घरी यायची हिंमत नाही. अवघड प्रश्न आहे. एकदा मी कीर्तनामध्ये सांगितलं होतं शूरांच्या नजरेत ताकद असते, शूरवीर जे असतात त्यांच्या नजरेत ताकद होती.
नजरेत ताकद, पाहिलं तरी समोरचा माणूस गार होतो, शुरांच्या नजरेत ताकद असते. एक जण कीर्तन झाल्यानंतर आग्रह करू लागला, ताई चहाला चला, चहाला चला. मी म्हटलं नको, वेळ होतो. ते म्हटले नाही चलाच. आम्ही चार पाच जण गेलो, याने कीर्तनात ऐकलंच होतं नजरेत ताकद पाहिजे म्हणून. घरी गेला, मोठाले डोळे केले, असे मोठाले फाडले डोळे आणि चार बोटं दाखवले तिला, चार कप चहा. ती म्हटली नजर खाली कर, नाही तर सराटाच घाली डोळ्यात. सोपं आहे का म्हटली. जिजाबाई भांडू लागल्या. महाराज, संसारामध्ये एकाचं पीठ आणि दुसऱ्याचं मीठ असेल संसार होतो महाराज, तसा नाही होत. नुसतं भजनाने काही होत नाही महाराज. आज बाजाराला जा, नवला कोंबरेगावचा बाजार आहे महाराज, मिरच्या विकायला जा. एकही मिरची परत आणायची नाही, उचला पोतं, बाजाराला जा. तुकोबराय म्हटले भंडारा डोंगरावरती जायचं होतं भजनासाठी. म्हटले नाही, आज कोणत्याही डोंगरावर जायचं नाही, आज बाजारामध्ये जायचं. निघाले बाजाराला, विचार केला बाजारात भजन करू, हरीची आदासा हरिदाही दिशा, तिथं भजन करू. बाजारात आले, डोळे झाकले, मिरच्याचं पोतं उघडं केलं आणि भजन करू लागले तुकोबराय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. डोळे झाकलेले आहेत बाजार आहे शेवटी. डोळे उघडे असले तरी माल चोरीला जातो. ज्याचे डोळे मोठाले उघडे तरी बाजारातून एखादं टमाटच काय, वांगंच काय, चालता चालता कोणी उचलतं, ज्याला उचलायची सवय. हौसे गवसे नवसे या प्रकारचे लोक आहेत. गवशातला प्रकार आला, चौघं जण ते म्हटले आपल्याला मिरच्या न्यायच्यात. त्यातला एक जण म्हटलं माझ्या बायकोनी मिरच्याचे पैसे दिलेत, मी विकत घेणार आहे. हे तिघं जण म्हटले ते पैसे तसेच राहू दे, संध्याकाळी बघू म्हटले आपण काय करायचं त्याचं, विकत घेण्यापेक्षा नाही. चौघा जणांनी अर्ध पोतं केलं, गेले घेऊन. अर्ध राहिल्यानंतर शांतीबाई, शांताबाई नावाची बाई आली. इथं कोणी शांताबाई असेल तर इथलं सोडून बरं का, इथंच आहे का, बरं बरं, इथलं सोडून म्हटलं ना मग भांडू नका. त्या शांताबाईबद्दल बोलते मी दृष्टांतातल्या. नाव फक्त शांती, घरात एक दिवस शांती नाही, रोज भांडण आणती. ती तिथं आली, ती म्हटली बाकीच्यांनी दोन दोन तीन तीन किलोच नेल्या, कारण कुटुंब छोटं आहे. माझं कुटुंब मोठं आहे म्हटली, मी सगळं पोतं घेऊन जाणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये कुटुंब मोठं असायचं, आता वेळ नाही. पूर्वीच्या काळ असा होता, हमदो हमारे कितीक पण. आता असं आहे, हमदो हमारे दो. काही दिवसांनी असं असणार आहे, हमदो हमारा कोई नाही है, हम अकेले है, घर में दो कुत्ते है, उनकी सेवा करनी पडती है. आताचा काळ वेगळा आहे. राजवाडे भरलेले असायचे. एक बाई तर बसमध्ये प्रवास करू लागली, कडेवरती लेकरू कंडक्टरनी पाहिलं, बाईसाहेब आईसाहेब एक काम करा. म्हटले काय, मी उभा राहतो, तुम्ही माझ्या सीटवरती बसा. कंडक्टर उभा राहिला आणि मावशी त्याच्या सीटवरती ते लेकरू घेऊन बसली. कंडक्टरला उभा राहिल्यानंतर कळालं मावशीन मावशीचं एक लेकरू नाही, आणखी चार पाच लेकरं पाठीमागे. राग आला कंडक्टरला, मावशी कळत नाही का तुम्हाला 60 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे, एवढे लेकरं बरोबर आणतात का, यातले निम्मे तरी घरी ठेवायचे ना, यातले अर्धे तरी घरी ठेवायचे ना. मावशी रागीटच होती. मावशी म्हटली मेल्या हे अर्धेचे. डझनाने कार्यक्रम असायचा पूर्वी. शांताबाईला 11 लेकरं आहेत, उचललं पोतं घरी घेऊन गेली. नंतर डोळे उघडले तुकोबरायांनी, पाहिलं एकही मिरची शिल्लक राहिली नाही, घरी गेलं पाहिजे. घरी आले आणि रिकामं पोतं पाहिलं, माझ्या जिजाबाईंनी भांडू लागल्या. महाराज पैसे आणलेत का, महाराज म्हटले पैशाचं ठरलं नव्हतं. ठरलं होतं का पैशाचं, हां ठरलं होतं का पैशाचं, ठरलं. देहीचं विदेही भोगू दशा. जिजाबाई भांडू लागल्या, पण तुकाराम महाराजांच्या दासाचं रूप घेतलं देवाने. देवदास झाला. देवदास नाही, जगाचा बॉस आहे. ठरवलं तर एका मिनिटात लॉकडाऊन होतं. देव बॉस आहे, दास झाला. आपण दास आहोत, पण बॉस व्हायला आवडतं, दास व्हायला कुणालाच आवडत नाही. देव त्या गावामध्ये गेला, पैसे मिळवले बाकीच्यांकडून, पण ती शांताबाई भांडकुदळ, भांडकुदळ आणि भांडखोर, खोरं आणि कुदळ डोकं लावून आवडते महाराज. ती म्हटली पैसे देणार नाही, देवाने सांगितलं साधा दास नाही. चतुरा तो शिरोमणी कुणाला बनण्याची खाणी, चतुरा तो
राहतो शिरोमणी गुण लावण्याचे, चतुराचा शिरोमणी आहे गुण लावण्याचे, स्वतःला चतुर मनात म्हणून घेतात काही लोक, तो त्यांचा भ्रम आहे. गावामध्ये सप्ताहाची वर्गणी चालू आहे म्हणून काही लोक शहरात निघून जातात, काही सासरवाडीला निघून जातात, काल्याच्या पंक्तीला येतात तिकडचे सगळे घेऊन. एक चार पाच जण शहरात गेले, बोर्ड लिहिला होता हॉटेलवरती, आजोबाने जेवायचं, नातवाने बिल भरायचं, पोटभर जेवले निघाले. हॉटेल मालक म्हटलं बिल, ते म्हटले बोर्ड वाचलाय, आजोबाने जेवायचं, नातवाने बिल भरायचं, आमचा नातू येईल आणि बिल भरेल. हॉटेल मालक हुशार होता, तो म्हटला हे बिल काय तुमचं नाही आहे, हे बिल तुमचं नाही, हे बिल तुमच्या आजोबाचं आहे, काढा हजार हजार रुपये. म्हटले तसं जाऊन जमणार आहे. पुढं गेले नगदी उधार हॉटेलचा बोर्ड लागला, त्यातले चौघजण म्हटले उधारीचा दाब, म्हटलं बटन उधार घेऊन बघू पुढच्या पुढं. म्हटले गावाला थोडीच येणार आहे उधारी मागायला. जसं उधारीचं बटन दाबलं त्या हॉटेलमधलं पलिकून बस स्टॉपलाच निघाले. चतुरातो शिरोमणी, देवापेक्षा कुणी चतुर नाही. म्हणून त्या देवाची भक्ती करत असताना आपले संत आपल्याला तिथपर्यंत नेत असतात. भागलिया मज वाहतील कडिये त्यांच्या यानी जोडे सर्व सुख. शेवटच्या चरणात महाराज वर्णन करतात. Yeah.
त्यासाठी आमच्या भारत देशातील जपी तपी ऋषी मुनी साधू हे सगळे या ठिकाणी सांगतायत. भारत माता हा शब्द कीर्तनामध्ये अनेक वेळा सांगितला मी, अनेक कीर्तनकारांनी सांगितला, परंतु भारत माता, भारत देशाला माता का म्हटलं जातं हे आता कळालं. बंगाल देशामध्ये हिंदूंवरती अन्याय झाला त्यावेळेस या भारत देशातील सगळे म्हणू लागले की भारत ही माता आहे आणि मातेमध्ये आईमध्ये ताकद असते आपल्या लेकरांना पोचण्याची. अटलजी एक वाक्य नेहमी म्हणायचे, भारत कोई भूमिका तुकडा नाही आहे, भारत कोई भूमिका तुकडा नाही आहे, हे जीता जागता राष्ट्रपुरुष आहे. ये वंदन की धरती है, या अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है, यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है. हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भारत के लिए. मरने के बाद गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. हिंदू म्हणून एकत्र राहा, न पाहे याती कुळाचा विचार. हा माझ्या जातीचा आहे आणि तो माझ्या यातीचा आहे. यातीसाठी जातीसाठी राजकारण करण्यापेक्षा आपण हिंदू आहोत, या भारत देशामध्ये आपला जन्म झालाय. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबराईच्या चरणी. मला ज्या आईवडिलांनी जन्म दिलाय माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते.